हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुलदेवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय. शोषणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर असेल. माझ्या धर्म कर्मचारांमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व कारण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावी, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प बसून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्वाही कर्मशक्ती असावी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांगाचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करू आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 29 जानेवारी 2024 शालिवार्षिक 1945 संवत्सर शोभन आयन उत्तर ऋतु हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे, जे अहोरात्र असतात. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. सायंकाळी 6:57 उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. सकाळी 9:43 अतिगंड योगाला सुरुवात. करण मित्रांनो भवकरण आहे. रात्री 7:32 बालव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7:15 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:29 असणार. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण नित्य पूजेचा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाचे पाकळी घ्या आणि हा संक्षिप्त असा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो प्रवर्त मानस सद्य प्रभो द्वितीय पारे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्मंत्रे कलियुगे प्रथम पाने जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतकंठे मेरो दक्षिण दिग्भा महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्र शालिबान शके 1945 प्रभादे षष्ठी सहस्राम शोभन नाम संवत्सरे उत्तरायणी हेमंत ऋतु पौष मासे कृष्ण पक्षे सोमवार वासरे पूर्व फाल्गुनी नक्षत्रे शोभन योगे भव करणे चतुर्थी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात्र दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं पूजा कर. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपले तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या ताटला सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:43 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा आणि नवीन संकल्प तयार करावा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करावा, जेणेकरून आपली ही धार्मिक विधी जो आहे तो संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे, दिनांक 30-31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. डोहा जेवणासाठी मुहूर्त दिनांक 31, बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30-31 फेब्रुवारी, दिनांक 2 आणि 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30-31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले फेब्रुवारी, दिनांक 7.
देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या माणसामध्ये मोहक आहे. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करा, कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पोलीस पुरोहितच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वृद्धी दिवस आहे, त्यामुळे हा दिवस चांगला नाहीये. दिन विशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे, यासाठी आपण माझा सविस्तर असा व्हिडिओ आहे तो पाहू शकता. मित्रांनो, मुंबई भागामध्ये चंद्रोदय हा रात्री 9:30 आहे मित्र. तसेच रात्री या सायंकाळी 6:57 गवाळ योगाला सुरुवात होत आहे. तर या काळामध्ये देखील आपण आपली जी काही कामे असतील नवीन व आराखडली ती सुरू करू शकता मित्रांनो. त्यात आपल्याला हमखास यश मिळेल मित्रांनो. अग्नि पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नवीन काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकणार नाही. जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता. राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. या काळात जर आपली कामे होत नसतील, रखडत असतील, काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल, कारण राहुकाळ आपल्यासाठी ठीक दिसत नाही. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे त्या संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कर्मिता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभ कल्याण, हरिओम, शुभ महादेव.